नमस्ते मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 निर्देशक भूमिती सराव संच 5.3 यामधील प्रश्न 4 पर्यंतचे उदाहरणे आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिले आहेत. तर 5 पुढील उदाहरणे आपण या व्हिडिओ मध्ये पाहू. प्रश्न 5 वा ए -4, -7 बी -1, -2 सी -8, -5 आणि डी -5, -4 हे ए बी सी डी या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. म्हणजे ए बी सी डी हा समांतरभुज आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर पहा, समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू या एकमेकींना समांतर असतात, म्हणजेच समोरासमोरील बाजूंचे चढ हे आपल्याला सारखे येणार आहेत. तर आपण ते दाखवायचे आहे. दिलेले बिंदू आपण लिहून घेऊया. ए -4, -7 बी -1, -2 सी -8, -5 डी -5, -4 पा, रेषेचा चढ बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे चढाचं, y2 - y1/x2 - x1. तर आपण त्या किमती घेऊया. पा, रेषा ए बी चा चढ बरोबर. पा, ए ला x1, y1 आणि बी ला x2, y2 आपल्याला म्हणायचं आहे. मग पा काय होईल, ए बी चा चढ बरोबर y2 2 - 7 पहा, 2 - 7 छेदस्थानी x2 - x1 पहा, -1, -4 पहा, -1, -4 बरोबर 2 - 7 होतील 2 - 7 आणि हे -1, -4 म्हणजे -4 -1, -4 तर पहा पुढे काय होईल. 7 - 2 = 9 छेद -1 आणि हे -4 आहेत म्हणजेच 3 येतील आणि 3 ने याला भागलं तर 3 * 9 म्हणजे 3 याला समीकरण 1 - 9. तसेच रेषा बी सी चा चढ बरोबर पहा बी आणि सी. पहा y2 - y1 म्हणजे 5 - 2 हा पाहून छेदस्थानी x2 - x1 8 - 1 पहा 8 - 1 म्हणजे 5 - 2 = 3 आणि 8 - 8 = 9 आणि 3 * 1 = 3 आणि 3 * 3 = 9 1 - 3 बरोबर याला समीकरण 2. रेषा सी डी चा चढ बरोबर पहा सी आणि डी. पहा y2 - 4 - 5 म्हणजे -5 छेदस्थानी 5 - 8 पहा -4 - 5 म्हणजे y2 - y1 आणि इथं x2 - x1 म्हणजे 5 - 8 -4 - -5 - 9 छेदस्थानी 5 - 8 मोठ्या संख्येची 8 * 5 = 3 म्हणजे -3 आणि अंशस्थानी आणि छेदस्थानी पण वजा आहे मग अधिक होतील आणि 3 * 3 = 9 म्हणजे 3 + 3 म्हणजे 3 याला समीकरण 3. रेषा डी ए चा चढ बरोबर पहा डी ए यामध्ये आता हे y2 म्हणजे -7 - -4 छेदस्थानी -4 - 5 पहा इथं -+ आहे अधिक होईल म्हणजे -7 - 4 म्हणजे -7 - 4 म्हणजे -3 आणि इथं खाली -4 - 5 म्हणजे -9 -+ अंशस्थानी छेदस्थानी आहे ते धन होतील आणि बरोबर 3 * 3 आणि 3 * 3 = 9 म्हणजे 1 - 3 याला समीकरण 4. पहा इथे रेषा ए बी चा चढ हा 3 आहे समीकरण 1 मध्ये आणि तसेच रेषा सी डी चा चढ पण किती आहे 3 आहे समीकरण 3 मध्ये. तसेच पहा रेषा बी सी चा चढ हा 1 - 3 आहे त्याला समीकरण 2 आहे आणि रेषा डी ए चा चढ हा 1 - 3 आहे याला समीकरण 4 आहे. रेषा ए बी चा चढ बरोबर रेषा सी डी चा चढ याचं कारण काय तर समीकरण 1 व 3 वरून. म्हणून आपण असं म्हणू शकतो की रेषा ए बी पॅरल आहे रेषा सी डी. तसेच पहा रेषा बी सी चा चढ बरोबर रेषा डी ए चा चढ हे कशावरून तर समीकरण 2 व 4 वरून. म्हणून आपण असं म्हणू शकतो की रेषा बी सी पॅरल आहे रेषा डी ए म्हणजेच चौकोनाच्या सम्मुख भुजांच्या दोन्ही जोड्या परस्परांना कशा आहेत समांतर आहेत कारण त्याचे चढ कशा आहेत सारखे आहेत. म्हणून चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. प्रश्न 6 वा आर 1, -1 आणि एस -2, k असून
आरएस या रेषेचा चढ वजा 2 असेल तर के ची किंमत काढा. पहा आपल्याला चढाचं सूत्र वापरून या रेषेचा चढ काढला तर त्या किमती ठेवून आपल्याला के ची किंमत मिळेल. येथे आर 1, 1 याला एक्स 1, वाय 1 म्हणायचे व एस वजा 2, के याला एक्स 2, वाय 2 मानू. मग रेषेचा चढ बरोबर आपल्याला माहित आहे y2 minus y1 upon x2 minus x1. तर आपण ते आता किमती ठेवायच्यात. पहा म्हणून रेषा आर एस चा चढ आर आणि एस चा चढ बरोबर काय होईल आर आणि आर एस चा चढ. y2 म्हणजे काय के मायनस मायनस 1 के मायनस मायनस 1 आणि तर आपण मायनस 2 मायनस 1 मायनस 2 मायनस 1 वजा चिन्ह असल्यामुळे कंस घ्यायचे त्याला. पहा रेषा आर एस चा चढ आपल्याला दिला आहे किती आहे वजा 2 वजा 2 बरोबर इथे काय होईल हे वजा वजा अधिक होईल म्हणजे के प्लस 1 अपॉन मायनस 3. वजा 3 इथे छेदस्थानी आहेत इकडं लेफ्ट साईडला गेल्यानंतर ते गुणिले होतील म्हणजे वजा 2 गुणिले वजा 3 बरोबर के प्लस 1. पहा इथं वजा 2 आणि वजा 3 चा गुणाकार वजा वजा गुणाकार असल्यामुळे अधिक होतील आणि ती बेत्रिक 6 6 बरोबर के प्लस 1 म्हणून पहा इथं के ला हे प्लस 1 अधिक आहेत लेफ्ट साईडला गेल्यानंतर वजा होतील म्हणजे 6 वजा 1 बरोबर के. आता 6 मधून 1 गेला म्हणजे काय होईल 5 म्हणजे के बरोबर 5. प्रश्न 7 बी के कॉमा वजा 5 आणि सी 1, 2 या रेषेचा चढ 7 असेल तर के ची किंमत काढा. पहा चढाचं सूत्र वापरून आपल्याला के ची किंमत मिळेल. बी के कॉमा वजा 5 बरोबर एक्स 1, वाय 1 म्हणू याला व सी 1, 2 याला एक्स 2, वाय 2 म्हणू. रेषेचा चढ बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे वाय 2 मायनस वाय 1 अपॉन एक्स 2 मायनस एक्स 1. आता आपण त्या किमती ठेवायच्यात. पहा रेषा ए बी चा चढ आपलं सॉरी रेषा बी सी चा चढ बरोबर बी आणि सी. पहा हे 2 वजा वजा 5 आणि अपॉन छेदस्थानी 1 वजा के. पहा इथं आपण लिहिले आता रेषा बीसी चढ आपल्याला दिलेलं आहे 7 7 बरोबर हे वजा वजा अधिक होईल म्हणजे 2 अधिक 5 छेद 1 वजा के. आता याची बेरीज करूया हे छेदस्थान आपलं छेदस्थानी आहेत लेफ्ट साईडला गेल्यानंतर काय होतील गुणले होतील म्हणजे 7 कंसात 1 वजा के बरोबर 5 आणि 2 7. हे 7 इथं पहा ह्या कंसाला गुणले आहेत राईट साईडला गेल्यानंतर भागिले होतील म्हणजेच 1 वजा के बरोबर 7 छेद 7 म्हणून 1 वजा के बरोबर 7 ने 7 ला भागलं 1 आलं उत्तर. आता इथं हे 1 अधिक आहे पलीकडे गेल्यानंतर वजा होईल म्हणजे वजा के बरोबर 1 वजा 1 म्हणजे म्हणून वजा के बरोबर 1 वजा 1 0 आणि हे वजा वजा 1 ने जर आपण दोन्ही साईडला गुणलं तर काय होईल किंवा हे वजा की इथं वजा आहेत पलीकडच्या साईडला गेल्यानंतर अधिक होतील आणि इकडे 0 राहील म्हणजेच के बरोबर 0. प्रश्न 8 पी 2, 4 क्यू 3, 6 आर 3, 1 आणि एस 5, k असून रेषा पी क्यू ही रेषा आर एस ला समांतर आहे तर के ची किंमत काढा. पहा इथे पी क्यू आणि आर एस या दोन रेषा आहेत आणि त्या एकमेकींना समांतर आहेत. जर रेषा एकमेकींना समांतर असतील तर त्यांचे चढ कसे असतात सारखे असतात. मग आपल्याला दोन्ही रेषांचे चढ सारखे दाखवावे लागतील. दिलेले बिंदू लिहून घेऊ पी 2, 4 क्यू 3, 6 आर 3, 1 एस 5, k. रेषा पी क्यू समांतर आहे रेषा आर एस म्हणजेच रेषेचा चढ बरोबर सूत्र आपल्याला माहित आहे वाय 2 मायनस वाय 1 अपॉन एक्स 2 मायनस एक्स 1. तर दोन्ही रेषांचे चढ आपल्याला सारखे दाखवा लागतील. रेषा पी क्यू चा चढ बरोबर रेषा आर एस चा चढ. तर पहा रेषा पी क्यू चा चढ पहा पी आणि क्यू म्हणजे 6 - 4 छेद 3 - 2 बरोबर रेषा आर एस चा चढ पहा आर आणि एस के वजा 1 छेदस्थानी 5 - 3. तर पहा हे आपण सोडून घेऊया म्हणजे 6 - 4 गेले 2 3 - 2 गेले 1 बरोबर के मायनस 1 ला के मायनस 1 अपॉन 5 - 3 गेले 2. आता पहा इथं 2 हे छेदस्थानी आहेत लेफ्ट साईडला गेल्यानंतर गुणले होतील म्हणजेच 2 - 2 बरोबर के मायनस 1 आणि याचा गुणाकार बेदोनी 4 4 बरोबर के वजा 1. पहा इथं वजा 1 आहेत
जर ते लेफ्ट साइडला आले तर काय होतील अधिक होतील म्हणजे 4 अधिक 1 बरोबर k म्हणून k बरोबर 4 अधिक 1 5 म्हणजे k ची किंमत किती आली 5 धन्यवाद.